एक व्यक्ति अनवळणी पायानी या गर्मीमध्ये तपत्या उन्हामध्ये जालन्यावरनं पायी चालत आलेला आहे इथं संभाजीनगरमध्ये. नाव त्यांचं अंकुश पवार आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. अंकुशजी, काय म्हणणार तुम्हाला, काय वाटलं तुम्हाला की आपण अशा प्रकारे समर्थन करावं की पायाला चटके बसत आहे, छाले झालेले आहेत, कुठेतरी रक्तसुद्धा येत आहे, काय एवढा त्रास सहन करून घेत आहे? हे जनतेला माहिती व्हाव आणि पक्षप्रमुख आम्ही आत्ता बी त्यांनाच मानतो, उद्धव साहेबांना, साहेबांनी परत मुख्यमंत्रीपदी या लोकांनी आपल्या जनतेनी त्यांना बसवावं, ते येणाऱ्या काळात दिसूनच येईल. किती चालले तुम्ही, केव्हा चालणं सुरू केलं? मी रात्री 12 वाजल्यापासून चालत आहे. ऊन जेव्हा तापलं तेव्हाही चालले का? हो, चाललो. पायाला चटके बसत असते? नाही, आता बसत नाही. सवय झाली? सवय झाली. नेहमी चालता? नेहमी चालता. काय करता तुम्ही, काम धाम? ड्रायव्हर आहे. आता इकडे तुम्ही येता, मग तुमची कमाई कशी होईल? कमाई आता सुट्टी मारली पक्षासाठी समर्थक आहे म्हणून. काय मिळते तुम्हाला सुट्टी मारून? काय, एक एक थेंब आमचा उद्धव साहेबासाठी, रक्ताचा एक एक थेंब. मशाल घेऊन निघाले? हो. कुठच्या ज्या सभा तिकडे जाणार? कुठं पण, देशात दिल्लीला बी सभा राहिली तरी. पायी जाणार? पायी 40 किलोमीटर. बघा, इथं आपल्याला दिसते आहे चित्र संभाजीनगरचं, तयारी जोरात सुरू आहे. तयारी काय सुरू आहे इकडे आपण आज जाऊन बघूया की भली मोठी अशी सभा इथं होणार आहे. वज्रमूर्तीचं नाव दिलेलं आहे. आतमध्ये तयारी काय आहे ते सुद्धा आपण बघूया की भला मोठा असा मंडप आणि महाविकास आघाडीचे बडे नेते म्हणजे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, नंतर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष नाना पटोळे आणि त्यासोबतच स्वतः उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. इथे बघा, तयारी जोरात सुरू आहे आणि त्या तयारीचे दृश्य आपण इथे दाखवत आहोत मुंबई तकच्या दर्शकांना. तर असं हे चित्र इथे आपल्याला दिसत आहे की विराट अशी सभा इथे होणार आहे. वज्रमूर्तीचं नाव आहे आणि अशा 14 सभा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घेत आहे. आणि इथे बघा की त्यांचं जे म्हणणं आहे की संविधान बचाव याच्यासाठी ही सभा आहे, संविधान इथं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे जे त्यांचं घोषवाक्य आहे आणि जे आरोप लागत आहे, त्यांचे सरसर आरोप भाजपावरती आहे की संविधान वाचवण्यासाठी एकत्रित येणं जरुरी आहे. म्हणूनच अशी वज्रमूर्त सभा महाविकास आघाडीने आयोजित केली आहे. कॅमेरॉन गोपाल हरे, निसरा चित्तीसह पंकज खेळकर, संभाजीनगर, औरंगाबाद, मुंबई तक.